नमस्कार सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर मनापासून हार्दिक स्वागत आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांती म्हटलं की सोलापूरमध्ये गजबज असते ते एका विवाह समारंभाची, त्यालाच म्हणतात अक्षता सोहळा। 12व्या शतकामध्ये सोलापूरमध्ये एक महान संत होऊन गेले, शिवयोगी सिद्धरामेश्वर। यांच्या कार्याला प्रभावित होऊन एका कुंभारकन्येने यांच्यासोबत विवाहाचा मानस केला आणि त्यांच्यासमोर त्यांनी असा प्रस्ताव मांडला की मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे। परंतु ब्रह्मचारी असणारे सिद्धरामेश्वर यांनी विवाहाला नकार दिला, परंतु कुंभारकन्येच्या अतिहट्टापायी त्यांनी एक वेगळा मार्ग सुचवला आणि ते म्हणाले की माझा जो योगदंड आहे या योगदंडाशी तू विवाह कर। आणि कुंभारकन्याही या विवाहाला तयार झाली आणि कुंभारकन्येचा आणि शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडांचा प्रतीकात्मक विवाह सोहळा जो आहे, तर तो विवाह सोहळा मागच्या 900 वर्षापासून सोलापूरमध्ये मकर संक्रांतीच्या वेळी संपन्न होतो आणि या विवाह सोहळ्यासोबतच असते ती सिद्धेश्वराची यात्रा। या यात्रेमध्ये आणि या विवाह सोहळ्यामध्ये काही घराण्यांना विशेष मान आहे, देशमुख घराणं, हिरेहब्बू घराणं आणि शेटे घराणं। या यात्रेची सुरुवात शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाच्या पूजेने आणि या मानकरांना मानाचा विडा देऊन होते। सिद्धेश्वर महाराजांचे गुरु मल्लिकार्जुन यांचं जे सोलापूरमध्ये बाळीवेस येथे मंदिर आहे, या मंदिरामध्ये धार्मिक विधीला सुरुवात होते। या यात्रेसाठी दरवर्षी कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यामधून लाखो भाविक येत असतात। परंतु यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे ह्या यात्रेचं स्वरूप मात्र बदललेलं आहे। सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे तर त्याच्या चहूबाजूनी देखील पोलिसांची यंत्रणा आहे आणि तिथे नागरिकांना जाण्यासाठी बंदी आहे। जरी हे कोरोनाचं मोठं संकट असलं तरी धार्मिक विधींना मात्र खंड पडलेला नाही आणि या विधी दरवर्षीप्रमाणे यथायोग्य पार पडत आहेत। शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाला जेवढं महत्त्व आहे, तसंच महत्त्व त्यांचे प्रतीकात्मक योगदंड म्हणून सिद्धेश्वरांच्या 7 काठ्या मांडल्या जातात। ह्या 7 काठ्या म्हणजे वेगवेगळ्या 7 समाजांचं प्रतीक आहे। सिद्धेश्वरांची यात्रा म्हणजे सर्वधर्मीय यात्रा आहे हे या 7 काठ्यावरून, या 7 वेगवेगळ्या समाजांच्या काठ्यांवरून सिद्ध होतं। या काठ्यांमध्ये सिद्धेश्वरांच्या काठ्यांसोबत देशमुख, माळी, सुतार, सोनार आणि मातंगाच्या काठ्यांचा समावेश आहे। या काठ्यांना नंदीध्वज असं म्हटलं जातं। या काठ्यांची उंची जवळपास 35 ते 40 फूट असते। या काठ्यांना जेव्हा या विधींना सुरुवात होते, या काठ्यांवर लिंबू, खारीक, खोबरं आणि फुलांचा साज चढवला जातो। हे नंदीध्वज पेलण्यासाठी खास मानकरी असतात, सेवेकरी असतात आणि या सेवेकऱ्यांनी विशेष असा पोशाख परिधान केलेला असतो आणि या पोशाखाला म्हणतात बाराबंदी। सोलापूरमध्ये दरवर्षी जेव्हा हा विवाह सोहळा संपन्न होत असतो आणि ह्या विवाह सोहळ्याचे हे जे 3-4 दिवस असतात, हे 3-4 दिवस पूर्ण सोलापूर हे बाराबंदी घातलेल्या अशा सेवेकऱ्यांनी सजलेलं, नटलेलं, फुललेलं दिसतं। तुम्ही जिथे जाल तिथे हे बाराबंदी घातलेले हे सेवेकरी दिसतात। त्यामध्ये छोटे, मोठे, वयोवृद्ध असे वेगवेगळे प्रकारचे सेवेकरी आपल्याला दिसून येतात। परंतु ह्यावर्षी थोडंसं चित्र वेगळं होतं आणि हा जो नंदीध्वज आहे तर तो पेलणारे जे सेवेकरी असतात, हे सेवेकरी वर्षभर हा नंदीध्वज पेलण्याचा सराव करत असतात। हा नंदीध्वज पेलण्यासाठी कमरेला पटवडा बांधला जातो। सुतापासून तयार केलेला हा पटवडा, त्याच्या मध्यभागी एक चंबूच्या आकाराची ठेवण असते आणि ह्या चंबूच्या आकाराच्या ठेवणीमध्ये हा नंदीध्वज ठेवला जातो आणि तो एकटा सेवेकरी पेलतो। पहिला दिवस असतो तो तेलाभिषेकाचा, जेव्हा मानाचे विडे दिले जातात। त्यानंतर तेलाभिषेकासाठी हे नंदीध्वज आणि शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचा जो योगदंड आहे, तर हे सर्व निघतात तर ते तेलाभिषेकासाठी। शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी स्वतः स्थापन केलेले 68 लिंग आहेत, या 68 लिंगांना अभिषेक होतो।
परंतु यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे हे सातही नंदीध्वज हे आहे त्या ठिकाणी होते आणि केवळ सिद्धरामेश्वरांचा योगदंड जो होता तर तो आणि पालखी सिद्धरामेश्वरांची पालखी हेच आणि काही महत्त्वाचे मानकरी यांच्यासोबतच हा तेलाभिषेकाचा जो सोहळा आहे तर तो संपन्न झाला. दुसरा दिवस असतो तो अक्षता सोहळ्याचा. सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात असलेला जो संमती कट्टा आहे त्याला फुलांनी सजवलं जातं आणि जणू काय तो एक लग्नाचा मंडपच आहे असं आपल्याला वाटतं. आणि इतक्या सजलेल्या फुललेल्या या संमती कट्ट्यावर शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा योगदंड आणि कुंभारकन्या यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा संपन्न होतो. यावर्षी देखील काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये मानाचे जे मानकरी आहेत आणि बाराबंदी परिधान केलेले सेवेकरी यांच्या उपस्थितीमध्ये हा अक्षता सोहळा म्हणजे शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि कुंभारकन्येचा विवाह सोहळा संपन्न झाला. यामध्ये मंगलाष्टका होतात आणि संमती वाचन होतं. या संमती वाचनानंतर हा अक्षता सोहळा संपन्न होतो. अक्षता सोहळ्यानंतर या 68 लिंगांना पंचामृत अभिषेक केला जातो आणि प्रदक्षिणा घातली जाते. आणि पुढचा दिवस असतो तो म्हणजे होमविधीचा. कुंभारकन्येचा जो सिद्धरामेश्वरांसोबत विवाहाचा मानस होता तो जेव्हा सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत तिचा विवाह झाला तेव्हा तिचा हा मानस पूर्ण झाला आणि त्यानंतर तिने देहत्याग करायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी होमामध्ये कुंभारकन्या सती गेली. आणि सती गेल्याची जी विधी आहे तर ही विधी ही परंपरा होमविधी सोहळा म्हणून साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी विवाहाच्या अक्षताच्या दुसऱ्या दिवशी होम मैदान जे आहे सोलापूरमधलं सिद्धरामेश्वरांच्या मंदिराजवळचं जे होम मैदान आहे त्या होम मैदानावर होम कट्टा आहे. आणि ह्या होम कट्ट्यामध्ये जो होम आहे त्या होमामध्ये जय्यत तयारी सुरू होते. 8 फुटाच्या या होमामध्ये बाजरीचा कडबा रचला जातो आणि कुंभारकन्येची प्रतिकात्मक अशी प्रतिकृती तयार केली जाते. या बाजरीच्या कडब्यावर बाजरीची काही कणसेही ठेवली जातात. या बाजरीच्या कडब्याला कुंभारकन्येचं रूप दिलं जातं. तिला शालू नेसवला जातो, मंगळसूत्र घातलं जातं, जोडवी घातली जातात. त्याचप्रमाणे तिला डोक्यावर बाशिंगही बांधलं जातं आणि या नववधूसमोर मंत्रोच्चार आणि पारंपरिक आरती करून या नववधूला अग्नी दिला जातो. अग्नी दिल्यानंतर मानकरी आणि पालखी यांच्यासोबत 5 प्रदक्षिणा या होमकट्ट्याला घातल्या जातात आणि अशा प्रकारे हा होमविधी सोहळा संपन्न होतो. अजून एक महत्त्वाची प्रथा या यात्रेमध्ये आहे ती म्हणजे भाकणूक प्रथा. यामध्ये एका गायीच्या वासराची महत्त्वाची भूमिका असते. मकर संक्रांतीच्या दिवशी या वासराला दिवसभर उपाशी ठेवलं जातं आणि मध्यरात्री पूजाविधी करून या वासरासमोर गुळ, खोबरे, कडधान्य, कडबा, पाणी आणि विडा ठेवला जातो. हे वासरू पहिल्यांदा ज्या पदार्थाला शिवेल, पहिल्यांदा ज्या वस्तूला शिवेल ती वस्तू त्यावर्षी महाग होणार असं समजलं जातं. आणि जर या विधीदरम्यान या वासराने मलमूत्र जर विसर्जित केलं तर त्यावर्षी जोराचा पाऊस होणार असं समजलं जातं. या दिवसांमध्ये प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे गड्ड्याची यात्रा. सोलापूरमध्ये दरवर्षी ही गड्ड्याची यात्रा भरते आणि त्याची काही क्लिप आहे तर ती मी तुम्हाला दाखवते. यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे कोणतीही गड्डा यात्रा इथे भरणार नाही, त्यामुळे बहुतेक लहान मुलांचा हिरमोड झालेला आहे. परंतु हेही दिवस जातीलच
आणि पुढच्या वर्षी आपण मात्र जोमाने हा सण साजरा करूया. सर्वांना सामावून घेऊन प्रत्यक्ष डोळ्याने आपण हा सोहळा पाहूया आणि गड्ड्याची यात्रा जी आहे तर ती आपण खूप एन्जॉय करूया. एकदा बघ कलिंगा.